शेतीत कितीही यांत्रिकीकरण झालं तरी शेतीतील कामासाठी बैलाचं महत्त्व आजही कमी झालेलं नाही शेतकऱ्याच्या उत्पन्नात त्याच्या सचोटी इतकाच त्यांच्या बैलाच्या कष्टाचा मोलाचा वाटा असतो बैलांच्या या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात बैलपोळा सण साजरा केला जातो पोळा हा सण श्रावण महिन्यातील पिठोरी आमोसेला येतो महाराष्ट्रातील काही भागात भाद्रपद पोळा साजरा केला जातो ज्याला कारहुनीसुद्धा म्हणतात कर्नाटकेतील शेतकरी ज्येष्ठ महिन्यात मूळ नक्षत्रावर बेंदूर साजरा करतात बैल पोळ्या दिवशी बैलांना आंघोळ घालून झुलींना सजवलं जातं शिंगांना रंगवलं जातं गळ्यात हार घातले जातात विधिवत पूजा केली जाते मात्र हा सण साजरा करताना काही रूढी परंपरा पार पाडताना होणाऱ्या चुकांमुळे बैलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात पोळ्याच्या परंपरा पार पाडताना होणारी इजा आणि त्यावरील उपाय याविषयी ताकविकी तालुका जिल्हा उस्मानाबाद येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण पतंगे यांनी पुढील माहिती दिली आहे सण तर साजरा करूयाच पण बैलाची काय काळजी घ्यायची तर ते सुद्धा पाहूया नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोन डिजिटलमध्ये आपलं स्वागत बैलांना घातली जाणारी आंघोळ ती घालताना काय काळजी घ्यायची आहे तर ते सुरुवातीला पाहूया सध्या महाराष्ट्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावलेली आहे त्यामुळे नद्या नाले ओढे यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे शेतकरी या पाणी साठ्याला बैलाच्या आंघोळीसाठी प्राधान्य देतात हे साठलेलं पाणी बऱ्याच जीवाणू विषाणू परोपजीवी आणि त्यांची अंडी यांचं वस्तिस्थान असतं बैल या साठ्यामध्ये आंघोळीस आणल्यानंतर हे दूषित पाणी पितात त्यामुळे संसर्गास बळी पडू शकतात इतर बैल या पाण्यात धुतल्यानंतर त्यांच्या शरीरावरील गोचिड उवा लिखा आणि त्यांची अंडी या पाण्यात मिसळून जातात निरोगी बैलांना त्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो नुकत्याच झालेल्या पेरणीदरम्यान आणि मशागत करताना बहुतांश बैलांना जखमा झाल्यामुळे या जखमातून दूषित पाण्यातील जंतू शरीरात प्रवेश करून संसर्गाची शक्यता बळवते त्यामुळे आंघोळीसाठी जलसाठ्यातील गढूळ दूषित पाण्याचा वापर प्रकर्षाने टाळावा स्वच्छ पाणी वापरावं शरीरावरील जखमांवर उपचारासाठी प्रतिजैवकांची योग्य मात्रा पशुवैद्यकाकडून टोचून घ्यावी बैल जर सार्वजनिक जलस्रोताच्या संपर्कात आले असतील तर बाह्यपरोपजीविकी नाशक औषधं शरीरावर फवारावं आणि बैलांना जंतनाशक पाजावं आता शिंग साळणं आणि शिंग रंगवणं हा एक प्रकार आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होत असतो तर ते करताना काय काळजी घ्यायची तर ते सुद्धा पाहूया बैल जास्तीत जास्त आकर्षक दिसावा म्हणून शिंगांना आकार देण्यासाठी ते साळण्याची पद्धत असते शिंग साळण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू निर्जंतुक नसल्यास जखम होऊन शिंगाच्या कर्करोगाचा धोका उद्भवतो शिंगाच्या कर्करोगावर शिंगसमूळ कापणं हा एकमात्र उपाय पशुवैद्यकांकडे राहतो परिणामी शिंग नसलेल्या बैलाची बाजारातील किंमत कमी होते शिंग साळण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू गंजलेली असेल तर धनुर्वात होण्याची शक्यता असते शिंग रंगवण्यासाठी ऑइल पेंटचा वापर केला जातो या पेंटमध्ये झिंक ऑक्साईड टिटॅनियम डायऑक्साईड कॅडियम यासारखे त्वचेसाठी घातक असणारी रसायने असतात यावर उपाय म्हणजे शिंग साळणं शक्यतो टाळावं आणि शिंग रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करावा साळताना जखम झाली असल्यास उपचार करून धनुर्वात रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यावी तेल आणि अंड्याचं मिश्रण पाजणं ही सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होणारी गोष्ट आहे बैल तजेलदार मांसल आणि धष्टपुष्ट दिसावं म्हणून तेलातून अंडी पाजली जातात हे मिश्रण चुकीच्या पद्धतीने पाचताना बैल ठसकतात आणि मिश्रण अन्न नलिकेऐवजी श्वसन नलिकेतून फुफ्फुसात जातं त्यामुळे फुप्फुसाचा दहा म्हणजे निमोनिया होऊन जनावर दगावू शकतं त्यामुळे मिश्रण पाचताना योग्य काळजी घ्यावी ज्याने जनावर ठसकणार नाही तेल अंडी यात स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने असतात जी स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि वजन वाढण्यास उपयुक्त ठरतात त्यांना पर्याय म्हणून तेलबियाच्या पेंडीचा वापर करावा जेणेकरून हेतू साध्य होईल आणि धोकाही टळेल पिठाचे गोळे आणि पोळ्या बैलांना या दिवशी चारल्या जातात पोळ्याच्या दिवशी आणि त्याआधी बैलांना ज्वारीच्या पिठाचे गोळे आणि नैवेद्य म्हणून पुरणपोळ्या कडधान्याचा भरडा चारला जातो प्रमाणाबाहेर चारल्या जाणाऱ्या ऐवजामुळे बैलाच्या पोटाच्या व्याधी निर्माण होतात रक्तातील लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण वाढून जीवाला धोका निर्माण होतो पोटाच्या व्याधीमुळे बाधित जनावर पोटाला लाथा मारतं दात खातं जीप चावतं चारही पाया वर करून उजव्या बाजूला लोळतं अशी लक्षणं दिसून आल्यास तात्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत प्राथमिक उपचार म्हणून पाणी आणि खाण्याच्या सोड्याचे मिश्रण पाजावं पाचताना जनावर ठसकणार नाही याची काळजी घ्यावी बैल बाईल पोळ्यात बैलाची मिरवणूक करताना काय काळजी घ्यायची तर ते सुद्धा पाहूया पोळ्या दिवशी संध्याकाळी सजवलेल्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते मिरवणुकीत बऱ्याच ठिकाणी बैल पळवले जातात अशावेळी अनेक ठिकाणी दुर्घटना घडून बैल गंभीर जखमी होतात काही बैलांना वेगाने पळण्याची सवय नसते म्हणून ती उधळतात आणि त्यांच्या आताड्याला पीळ पडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे पोळा उत्साहात साजरा करावा पण सोबतच आपल्या पशुधनाची सुद्धा घ्यावी तर ही सगळी काळजी घेऊन बैलपोळा साजरा करायला हवा आता जाता जाता अशाच माहितीसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा